की ज्यावेळी मेधराजे जयसिंगांनी शिवाजी महाराजांसमोर हा प्रस्ताव मांडला की तुम्हाला तुमचं स्वराज्याचं सगळे उद्योग बंद करून स्वराज्याची संकल्पना मोडीत करून मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल, आणि मग त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केलेला असा आहे की ज्या स्वराज्याचा संकल्प घेऊन मी जगतोय आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठीच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत झगडणार आहे, तर मग मोगलांचा मनसबदार मी कसा होऊ शकतो? मग मोगलांचा मनसबदार होता येणार नाही, आणि झालं तर मग स्वराज्याचा विचार सोडावा लागेल, पण मोगलांचं मनसबदार न होता स्वराज्य कसं टिकवता येईल याला जर पर्याय कुठल्या महाराजांच्या समोर आला तो म्हणजे संभाजीराजांना मनसबदार करून स्वराज्यही टिकवायचं आणि मिर्झाराजाची आठ आहे ती पण कबूल होते. याच्यामध्ये फायदा असा झालेला आहे की संभाजीराजे वयाने लहान असल्यामुळे त्यांना मोगलांच्या छावणीमध्ये राहण्याचा काही संबंध येत नाही, कारण ते अल्पवयीन आहेत. राजकारणामध्ये वय महत्वाचं नाही, एखाद्या माणसाची विद्वत्ता त्याचा अनुभव आणि अभ्यास हे सगळं कामाला येत असतं. शहाजीराजांना वयाच्या 5व्या वर्षी साधारणची मनसबदारी होती, मिर्झाराजे जयसिंग वयाच्या 8व्या वर्षीपासून राजकारणामध्ये होते, त्यामुळे संभाजी महाराज सुद्धा राजकारणाला त्यावेळच्या अनुषंगाने परिपूर्ण आहेत असं आपण म्हणू शकतो. पण बालक वयामध्ये असल्यामुळे मोगलांच्या छावणीत राहण्याचा संबंध नाहीये, फक्त फरमान घेण्यासाठी एकदा पुरंदरला ते आले आणि त्याच्यानंतर जी काही मोगलांची परंपरा होती त्यानुसार दक्षिणेचा जो सुभेदार कोणी असतो त्यावेळी मोजम होता शहाजादा, त्याला जाऊन फक्त भेटले, एक दिवस ते राहिले आणि मग संभाजीराजांच्या वतीने मनसबदाराचे प्रतिनिधी म्हणून प्रतापराव गुजर तिथे 5000 पोस्ट घेऊन राहिले आणि संभाजी महाराज मात्र राजगडावरतीच परत होते. म्हणजे शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दोन्ही उद्देश सिद्ध केले, मिर्झाराजाची आठ सुद्धा कबूल झाली आणि शिवाजी महाराजांचा जो स्वतंत्र बाणा आहे स्वराज्याचं जे ध्येय आहे ते सुद्धा महाराजांना ठेवता आलं, त्यामुळे संभाजी महाराजांना या तहामुळे एक मोठी संधी मिळाली आणि त्या संधीमुळेच शिवाजी महाराजांसोबत आग्र्याला जाण्याची संभाजी महाराजांना संधी मिळाली आणि त्याचवेळी आग्र्यामधून शिवाजी महाराजांना सोडवण्यामध्ये जो काही 100% सिंहाचा वाटा जो आहे तो संभाजी महाराजांच्या हालचालीचा आहे, कारण मोगलांचे मनसबदार पंचहजारी मनसबदार असल्यामुळे दिल्लीमध्ये किंवा आग्र्यामध्ये कुठेही फिरताना संभाजीराजांना कुठलाही अटकाव नव्हता. शिवाजी महाराज कैदच होते पण संभाजी महाराज मात्र पूर्णपणे मुक्त होते आणि त्याचा फायदा पूर्णपणे संभाजीराजांनी घेतला हे आपल्याला दिसू शकतं पाहता येईल, आणि त्यामुळे पुरंदरच्या तहामधून संभाजीराजांना मनसबदारी मिळणं हे शिवाजी महाराजांना 100% फेवरेबल झालेले आणि कदाचित संभाजीराजांची ही गुणवत्ता होती योग्यता होती म्हणूनच संभाजी महाराजांसाठी शिवाजी महाराजांनी मनसबदारी स्वीकारली असावी असं वाटतं.